हेलो स्टूडेंट, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुलभ भारती मराठी इयत्ता सातवीचा पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई हा सुरू केला आहे। हा ह्या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजागरे। त्यांनी या पाठात पंडिता रमाबाईंना आपले आयुष्य संघर्मय असूनसुद्धा दुसऱ्यांच्या आयुष्यात त्यांनी नंदनवन कसे फुलवले, दुसऱ्यांचे आयुष्य कसे त्यांनी आनंदी केले हे या पाठात अनुपमा उजागरे यांनी सुंदर असे वर्णन केले आहे, जे पंडिता रमाबाईच्या आयुष्यात होऊन गेले। स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे। शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती दिल्या पाहिजे, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की पंडिता रमाबाई व्याख्यान देत असत, तर त्या व्याख्यानाला पुरुष मंडळी जात। पूर्वी स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्यास वाव नव्हता, त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला येणाऱ्या प्रत्येक पुरुषासाठी एक अट ठेवली की घरातून येणारा प्रत्येक पुरुष आपल्यासोबत एक स्त्रीला आणेल, जेणेकरून त्या व्याख्यानाचा स्त्रियांना लाभ घेता येईल। म्हणून त्यांनी स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, स्वतः शिकायला पाहिजे। एक स्त्री अशी पूर्ण कुटुंबाला शिकवू शकते, एक स्त्री पूर्ण कुटुंबाचा गुरु बनू शकते। एक स्त्री जर शिकली तर पूर्ण कुटुंब सुशिक्षित होऊ शकते। त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे। शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती दिल्या पाहिजे। त्यांनी कोणकोणत्या गोष्टी निर्माण केल्या आहे की अचूक ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षण घेता आले पाहिजे, शिकवता आले पाहिजे, त्यासाठी मातृभाषेचे आपल्याला ज्ञान पाहिजे। शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्ती दिल्या पाहिजे, ते जेणेकरून त्याची त्यासाठी शिक्षिका म्हणून उभ्या राहतील, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली होती। अनाथ अपंग विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांनी स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला। पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचार काहींना पटला नाही। एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंना त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली। पहा, स्त्रियांनी पुढे जावे असे पूर्वी कोणालाही वाटत नव्हते। त्यासाठी पंडिता रमाबाईंनी अनाथ अपंग आणि विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन कसे जगता येईल त्यासाठी त्यांना काही गोष्टी सांगितल्या। त्यासाठी कार्य करणाऱ्या आपला निश्चय रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला। पण काही लोकांना वाटले की यांना काही पुढे जाण्याची गरज नाही आहे, त्यांना हा विचार पटला नाही। एका उदार गृहस्थाने पहा काय केले, 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली। जे काम 40,000 रुपयात होणारे होते ते रमाबाईंनी 10,000 मध्ये करून दाखवावे अशी अट एका उदार गृहस्थाने घातली। मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहे, जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्रीजातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामातून मी परामुक्त होणार नाही। स्त्रीजातीचं सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे। रमाबाईंनी उद्गारून त्यांचं एकूणच स्त्रीजातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते। पहा, इथे सांगितलं आहे की मला भारतातील सर्व स्त्रिया सारखेच आहे, सर्व स्त्रिया मला एक समान आहे, जेथपर्यंत माझ्या शरीरातील रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, म्हणजे एक थेंब माझ्या शरीरापर्यंत शेवटच्या रक्तापर्यंत मी त्यांच्यासाठी लढत राहणार असं पंडित रमाबाईंना वाटत होते। तेथपर्यंत आपण स्त्रीजातीचे कल्याण सुधारणा करण्याच्या कामापासून मी परामुख होणार नाही। जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा एक बिंदू असेल, एक कण असेल, तोपर्यंत मी स्त्रियांच्या उद्धारासाठी, स्त्रियांच्या प्रगतीसाठी कार्य करेल। स्त्रीजातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले। रमाबाईंनी त्या उद्गारावरून एक त्यांचा एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते।